महाराष्ट्र दौरे चालू आहेत श्री उद्धव ठाकरे यांची. मी मागाशी एक उल्लेख केला, मुख्यमंत्री असताना मातोश्रीच्या बाहेर पडत नव्हते. अडीच वर्षात अडीच दिवस का अडीच तास मंत्रालय, आता महाराष्ट्रात फिरत आहे. कशासाठी फिरतायत, काय सांगतायत, मॅड सामनाचे काय अंक आहे, स्टाईलमध्ये फोटो आहे. फोटो काय सांगतायत काय कळत नाहीये. इंडिया आघाडीला केंद्र सरकार घाबरले आहे, कधी पडेल हे सांगता येणार नाही. ह्या व्यक्तीला ना चांगलं बोलता येत नाही, कोणाबद्दल चांगलं बोलता येत नाही, कोणाचं अभिनंदन करवत नाही. मी यापूर्वीच बोललोय, क्रिकेट व्यक्तिमत्व एकदा अशी भाषणं मी सगळ्या भाषणात समाचार करेन. मुळात यांना भाषण करता येतं का? नाही. मी जवळून पाहिलं, मी 39 वर्ष होतो शिवसेनेत. सुरुवातीला मी मोठा होतो ते तेव्हा शिवसेनेच्या मध्ये सक्रियत नव्हती. हे 99 नंतर सक्रिय झाले, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर. काय बोलतात, वैचारिक, विकासात्मक, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योजकांचे प्रश्न, गरिबाचे प्रश्न, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कुठल्या विषयावर बोलतात? का नुसते एकनाथ शिंदेवर बोलतात गद्दारी? एक तो गद्दार आहे, तो असा आहे. मग उद्धव ठाकरे कोण आहेत? थोडं एकनाथ शिंदेचा विषय बाजूला ठेव. माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला घातली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाला न्याय मिळावा, नोकरी धंदा कोणी अपमान करू नये म्हणून शिवसेनेचा वापर केला त्यांनी. हिंदू धर्म त्याचं रक्षण व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी उर्वरित आयुष्य घालवलं. यांनी काय केलं, योगदान काय मराठी माणसासाठी? मराठी माणसाला उद्ध्वस्त करायचं हा काम केलं. आणि कोणाचं हित नाही केलं, शोषण केलं. काय केलं आतापर्यंत पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अडीच वर्ष? काय म्हणून आम्ही कोणाला घाबरत नाही? तू घाबरत, घरातून बाहेर पडतो कुठे तू घाबरायचं? एकनाथ आणि आमच्या देवेंद्रच्या कृपेने प्रोटेक्शन घेऊन फिरतो. तू घाबरत नाही ना? प्रोटेक्शन सोडून दे, आज सोडून दे. मग मी म्हणेन, हा उद्धवजी खरंच आता कोणाला घाबरत नाही. काही बोलायचं म्हणून बोलायचं, मी कोणाला घाबरत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.